अहमदनगर शहराचं किंबहुना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जे काही घटना घडल्या आहेत किंवा मागच्या कालावधीमध्ये जे काही टीव्हीच्या माध्यमातून नगर शहराचं जे नाव वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राकडे गेलं त्या पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी हा निर्णय घेतला की अहमदनगर शहर आणि इतर जे शहरी भाग आहे इतर तालुक्यांमध्ये शेवगाव पाथर्डी या सगळ्यांना CCTV सर्व्हेलन्समध्ये आपल्याला आणावं लागणार आहे फर्स्ट फेजमध्ये. तर त्याच्या फर्स्ट फेजमध्ये आज नगर शहराची सुरुवात आम्ही 3 महिन्यापूर्वी केली. यामध्ये नगर जिल्ह्याचे SP माननीय ओला साहेब आणि सर्व पोलीस टीमला विश्वासात घेऊन सध्या सेन्सिटिव्ह पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केले आणि त्या ठिकाणी आता CCTV लावून पूर्ण हे कमांड सेंटर तयार करण्यात आलेलं आहे. या कमांड सेंटरच्या माध्यमातून जवळपास आपण पाहत असाल 175 कॅमेरे आज कार्यान्वित झालेले आहेत आणि 3 महिन्यामध्ये अजून 700 कॅमेरे लावले जाणार आहेत. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला कुठलंही झोन जर पाहायचा असेल तो झोन एनलार्ज करून आपण प्रत्येक कॅमेरावर स्पीकर साऊंड सिस्टम बसवलेली आहे. म्हणजे मग अशी आम्ही ट्रायल घेतली तर एक जण रिक्षावर जाऊन बसला होता तिथून इथून बोललं की एक रिक्षा बाजूला काढतो लोक पाहतात आवाज पूर्ण येतोय रिक्षा लगेच काढली जाते काही लोक प्रत्येक घडत होते पळाले. तर मला असं वाटतं की पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही पण हा जो एक कॉम्बिनेशन आपण करायचा प्रयत्न केला ज्यामध्ये साऊंड आणि व्हिज्युअल आयडेंटिफिकेशन पोलीस कंट्रोल रूम मधून जनतेपर्यंत पोहोचण्याचं एक फार चांगलं माध्यम आम्हाला वाटतं झालेलं आहे.